ऐकले, दंगेकऱ्याचे वकिलांचे खुलासे, नाही का? तर माझे म्हणणे असं आहे का, त्या वकिलांनी जे सांगितलं का दंगेकरचं त्यात नाव नाही काय नाही, पण दंगेकरने ती प्रतिज्ञापत्र जे दिलं त्यांचं फॉर्म भरताना, त्यामध्ये ते प्रॉपर्टीचा उल्लेख केलेला त्यांनी, त्यांच्या मिसेसवर त्या प्रॉपर्टीचं नाव आहे, ते वकील दिशाभूल करतात येते. आणि त्यांना एवढंच असं आहे तर त्यांनी अजून 4 वकील घेऊन यावे आणि आमच्याबरोबर बसावे डिबेटवर आणि ते पेपर चेक करावे, आमची तयारी आहे. प्रचार चालू आहे चांगल्याने, एकदम आमचं सगळ्या एरियामध्ये सगळे आमच्या महिला कार्यकर्ता, आमचे जेंट्स कार्यकर्ता हे सगळे फिरतात आहे. आता सगळ्यांना वाटून दिलेले काम हर प्रभागामध्ये ते फिरतात आहे, नाही का? आणि आमचं जोरात प्रचार चालू आहे. मुद्दे तर लई आहे, पण आता आपण केलेले तर काम पहिले सांगितलेलंच आहे तुम्हाला चॅनलवाल्याला, का मी जेव्हा चेअरमन होतो मला पुण्याची माहिती आहे आणि काय काय केलं. 5-7 मिनटंमध्ये बजेट मान्य केलं, 100 कोटीचे रस्ते केले, मी मोठ्या दगडूशेठ हलवाई गणपतीतला जागा दिली खादी भंडाराच्या ह्याची कॉर्पोरेशनमार्फत, नाही का? असे मुद्दे सुलभ शौचालय बांधले. पण आता माझं विजन आहे का, इकडं एकतर हजरत टिपू सुलतान यांचे एक मोठा भावी स्मारक बांधायचं आहे, आणि एक देवबंद करून UPमध्ये एक आमची मोठी युनिव्हर्सिटी आहे, तसं एक युनिव्हर्सिटी इस्लामिक युनिव्हर्सिटी, जशी का त्यामध्ये तुमचं इंग्लिश शिक्षण पण असणार आणि आमचे धार्मिक शिक्षण पण असणार, अशी एक मोठी युनिव्हर्सिटी असं बांधण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. सभा 100% आहे, तारीख आता नक्की कळेलच, त्या दिवशी मी तुम्हाला कळवल. मोदींकडं आता काही मुद्दा राहिलेला नाही, मोदी जिकडं पण फिरतात ते एक कुठं पण ज्या सभ्यात तुम्ही बघा, त्यांनी विकासाचं कामाबद्दल काय बोललेच नाही, ते धार्मिक जाती तणाव निर्माण करण्याच्या हिशोबातच भाषणं करतात ते सगळीकडं.